नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल एकादशी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर. कोपिनेश्वर ट्रस्टची इमारत धोकादायक म्हणून जाहीर. आणि एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याला पत्नीच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. विविध प्राधिकरणाकडून होणाऱ्या जादा पाणी उचलेगिरीमुळे ठाणे, नवी मुंबई बरोबरच कल्याण डोंबिवली महापालिकेला लोकसंख्येनुसार प्रति व्यक्तीस 150 लिटर पाणी पुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पालकांमध्ये समन्वय साधून पाण्याचा कोटा निश्चित केल्याने पूर्वीप्रमाणे शहरांना पाणी पुरवठा होणार आहे. तर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या आदेशानंतर पाणी पुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांकडून पाण्याचा निश्चित कोटा उचलला जात असल्यामुळं 10 जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यानं महाराष्ट्र जलनियामक प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार दररोज प्रतिव्यक्ती 150 लिटर पाणी पुरेसं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. सद्यस्थितीनुसार ठाण्यात 330, नवी मुंबईत 260, कल्याणमध्ये 228 लिटर प्रतिव्यक्ती पाणी पुरवठा होतो, तर मीरा भाईंदरला 121, उल्हासनगर आणि भिवंडीला प्रत्येकी 105 लिटर पाणी दिलं जातं. या विरोधाभासामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी होती. यामुळे मंत्रालयात दरडोई 150 लिटर पाणी वाटपानुसार पाणी उचल देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणकरांमध्ये हाहाकार उडण्याची भीती होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वय साधून टंचाईग्रस्त महापालिकांना जादा पाणी कोटा वळवला. मंजूर कोट्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला 1915, स्टेमला 1415, कल्याण डोंबिवली महापालिकेला 1170 आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला 450 दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि प्रत्येक प्राधिकरणाच्या पंपावर पाटबंधारे विभागाचे पथक तैनात करून उचलेगिरीला आळा घातला गेला आहे. ठाण्याच्या काही भागाला स्टेमकडून पाणी पुरवठा होतो. मीरा भाईंदरवासियांची पाणी टंचाई भागवण्यासाठी स्टेमकडून 15 दशलक्ष लिटर पाणी वळवण्यात आलं. ठाण्याच्या पाणी पुरवठ्यात एकूण 25 दशलक्ष लिटर पाणी कपात करण्यात आली. मात्र त्याचवेळी भातसा धरणातून अतिरिक्त 25 दशलक्ष लिटरचा कोटा मंजूर करण्यात आला. त्यामुळे ठाणेकरांची समस्या सुटली. नवी मुंबईकडील 10 दशलक्ष लिटर पाणी कोटा कमी करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वळवण्यात आला. आता ऐरोली परिसराला महामंडळाकडून पाणी पुरवठा केला जाणार आहे. उल्हासनगरलाही जादा पाणी कोटा मंजूर केला तर कळवा आणि दिवा परिसराला 10 दशलक्ष लिटर जादा पाणी देऊन पाणी पुरवठ्यात समन्वय साधण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमात आपल्यासोबत गावी येण्याचा हट्ट धुडकावून लावणाऱ्या प्रेयसीवर संतापलेल्या प्रियकरानं गावठी पिस्तुलानं गोळी झाडल्याची दुर्दैवी घटना कळव्यात घडली. 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह कळव्याच्या महात्मा फुले नगर इथे राहते. मूळचे उत्तर प्रदेश मधील असलेले या मुलीचे वडील बांधकाम मजूर असून आई धुणी भांडींची कामं करते. काही दिवसापूर्वी मुलीच्या मामाचं लग्न राजस्थानमध्ये होतं. मामाच्या लग्नासाठी मुलीचं कुटुंब राजस्थानला गेलं होतं. तिथे कमलकांची या मुलीशी ओळख झाली. या ओळखीनंतर दोघांत प्रेम निर्माण झालं.
दरम्यान 15 दिवसापूर्वी कमलकांत रेल्वेची परीक्षा असल्याचा बहाणा करून मुंबईला आला आणि त्याने मुलीच्या घरात आश्रय मिळवला. एके दिवशी पीडित मुलीच्या लहान भावाने कमलकांत याची बॅग तपासली असता त्यात गावठी कट्टा आढळल्यानं या कुटुंबाने त्याला जावंही विचारला होता. मात्र काही उत्तर न देता तो मुलीच्या वडिलांसोबत बांधकामावर जाऊ लागला. कमलकांत काल राजस्थानला जाणार होता. त्याने तिलाही सोबत येण्याचा आग्रह धरला मात्र तिने स्पष्ट नकार दर्शवल्यानं कमलकांत यानं आपल्याकडील पिस्तुलानं तिच्या गळ्यावर गोळी झाडली. गोळीबाराच्या आवाजानं धावत आलेल्या मोठ्या बहिणीनं आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून आरडाओरड केली. तेव्हा शेजाऱ्यांनी धावत येऊन जखमी मुलीला कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात उपचारासाठी नेलं तसंच कमलकांतला घरात डांबून ठेवलं. त्यानंतर कळवा पोलिसांनी त्याला दरवाजा फोडून अटक केली. प्राथमिक उपचारानंतर मुलीला उपचारासाठी मुंबईच्या KEM रुग्णालयात पाठवण्यात आलं असून तिच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. कमलकांत सैनी हा पीडित मुलीच्या आईच्या आत्याचा मुलगा आहे. गोळीबारानंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाडण्याचा असफल प्रयत्न केला मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्यानं त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. या प्रकरणी उपनिरीक्षक अनिकेत पोटे तपास करत असून कमलकांतने पिस्तूल कुठून आणलं याचाही शोध घेतला जातोय. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वे पथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. राज्य परिवहन महामंडळाच्या एका चालकास 20,000 रुपये स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे चालक गुलाब चाके यांच्या तक्रारीवरून तक्रारदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घ्यावा अशी तक्रारदाराची मागणी होती. हा गुन्हा मागे घेण्यासाठी गुलाब चाके यांनी त्यांच्याकडे 30,000 रुपयांची मागणी केली होती मात्र एवढे पैसे देणं शक्य नसल्यानं 20,000 रुपयांवर तडजोड झाली. तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर गुलाब चाके यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वंदना चित्रपटगृहासमोरील आगारात तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलं. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ठाण्यातील पत्रकार भवनाच्या इमारतीला ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलं आहे. या इमारतीबरोबरच नौपाडा प्रभाग समितीतील प्राचीन मंदिरांसह तब्बल 382 इमारतींना धोका असल्याचं जाहीर करून पालिकेनं नोटिसा बजावल्या आहेत. रस्ता रुंदीकरणात अनेक इमारतींवर हातोडा मारण्याची कारवाई सुरू असताना ठाणे महापालिकेनं प्रभागनिहाय धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. 30 वर्षापेक्षा जास्त जुन्या असलेल्या इमारतींना सरसकट धोकादायक म्हणून जाहीर करण्यात येत आहे. तसंच गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रक्चरल ऑडिट करणं सोसायट्यांना बंधनकारक केल्यामुळे यावर्षी सर्वच प्रभागांमध्ये धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लोकमान्य नगर प्रभागात 127 आणि नौपाडा प्रभाग समितीमध्ये 382 धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात शर्मा बंधूंनी बेकायदेशीरपणे ताबा घेतलेल्या वादग्रस्त पत्रकार प्रभवनासह प्राचीन कौपिनेश्वर ट्रस्ट इमारतीचाही समावेश आहे. तेव्हा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं पत्रकार भवनाची ही वास्तू पालिकेनं पाडून टाकण्याची विनंती पालिकेला केली आहे. दरम्यान गेल्या वर्षी नौपाड्यात 269 इमारती धोकादायक जाहीर झाल्या होत्या त्यात यंदा 113 इमारतींची भर पडली आहे. नौपाडा जांभळी नाका महागिरी खारकराळी अशा ठिकाणच्या धोकादायक इमारती जाहीर करण्यात आल्या आहेत. दिव्यातील पाणी वितरण व्यवस्थेत तातडीनं सुधारणा करावी असे आदेश महापौरांनी दिले आहेत. दिव्यातील पाणी टंचाईची पाहणी करण्यासाठी महापौरांनी अलीकडेच
दिवा रेल्वे स्थानक रस्ता, दिवा दातिवली चौक, दातिवली रेल्वे फाटक, मुंब्रादेवी कॉलनी, धर्मवीर नगर, बेतवडे गाव अशा परिसराची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी बेतवडे गावात बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तातडीने कार्यान्वित कराव्यात, तसंच वितरण व्यवस्थेत सुधारणा करून बंद अवस्थेतील कूपनलिका दुरुस्त करण्याचे आदेश दिले। पाण्याचे व्हॉल्व दुरुस्त करणे, जलवाहिनीतील गळती थांबवणे, जुन्या कूपनलिका दुरुस्त करून वापरात आणणे, त्याचप्रमाणे मुख्य 18 इंच जलवाहिनीवरून पाणी चोरी करणाऱ्या पाणी माफियांवर कारवाई करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले। पत्नीची हत्या करणाऱ्या 66 वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही बांबर्डे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। जगमोहन ठाकूर हे पंजाब नॅशनल बँकेतून तर त्यांची पत्नी आशा ही शिक्षिका म्हणून निवृत्त झाली होती। जगमोहन ठाकूर यांची मनस्थिती ठीक नव्हती। त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे ते तणावाखाली होते। त्यांना यापूर्वी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। जगमोहन ठाकूर यांना हिमाचलमधील आपल्या मूळ गावी जायचं होतं, तर त्यांच्या पत्नीला हे पसंत नव्हतं। यावरून दोघांमध्ये नेहमी वादविवाद होत असत। 7 ऑक्टोबर 2013 रात्री या दोघांमध्ये असाच वाद झाला। त्यावेळी जगमोहन यांनी हातोड्यानं हल्ला करून पत्नीला ठार केलं। त्यानंतर त्यांनी पत्नीचे कपडे बदलले आणि दरवाजाला बाहेरून कडी लावून ते निघून गेले। न्यायालयानं या प्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे तसंच 11 साक्षीदार तपासून जगमोहन ठाकूर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। या प्रकरणी सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय लोंढे यांनी काम पाहिलं। ठाणे रेल्वे स्थानक परिसर रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जांभळे नाका या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाढीव बांधकामं पाडण्याची मोहीम कालपासून सुरू करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये जवळपास 175 बाधित बांधकामं निष्कासित करण्यात आली। महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली। व्यावसायिक आणि नागरिकांनी स्वतःहून वाढीव बांधकामं काढून घेत या मोहिमेला सहकार्य केलं। या कारवाईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जांभळी नाका या रस्त्यावरील दोन्ही बाजूची पदपथांवर आणि रस्त्यावर आलेली अनधिकृत वाढीव बांधकामं निष्कासित करण्यात आली। यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर। कोपिनेश्वर ट्रस्टची इमारत धोकादायक म्हणून जाहीर। आणि एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या पत्नीला